केरळमध्ये आपण बघतो की गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच अशी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र तशी परिस्थिती आपल्या राज्यात देखील होऊ शकते, मुंबई किंवा आसपासच्या भागात देखील होऊ शकते. त्या संदर्भातला हा विशेष वृत्तांत. निसर्गाला आव्हान दिलं की काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे केरळमध्ये आलेला महापूर. आतापर्यंत शेकडो बळी गेले, हजारो लोक बेघर झाले. या सगळ्याला जबाबदार आहे ते म्हणजे केरळमध्ये झालेली बेसुमार वृक्षतोड, डोंगरांचं उत्खनन, सपाटीकरण, नियमांना फासलेला हरताळ, भात शेतीवरील अतिक्रमण, बेसुमार बांधकाम, नदीतला वाळू उपसा. आज तुम्ही कोकणात गेलात की पश्चिम घाटाला लागत जेवढी गावं आहेत ते जवळजवळ सगळ्या गावांमध्ये भयंकर प्रमाणावरती वृक्षतोड चालू आहे. आणि जंगल सफाई करणं आणि ज्या जागेवरती लागवड करणं हे प्रक्रिया जोरात चाललेलं आहे. मुंबईत नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आज संपुष्टात आलेत. मुंबईतल्या नद्या गटार गंगा झाल्यात. पाणी झिरपायला मुंबईत मातीच शिल्लक राहिलेली नाही. सिमेंट काँक्रीटचं जंगल मुंबईत उभं राहिलंय. डोंगरावर अतिक्रमणाचा विळखा आहेच, त्याचसोबत हे डोंगर पोखरलेही जात आहेत. कोकणातही बेसुमार वृक्षतोड आहे, त्यामुळेच येणारा काळ हा भयावह असण्याची शक्यता आहे. मुंबईचं चॅलेंज जरा वेगळं आहे. मुंबईत असे ठराविक ठिकाण आहेत जे डोंगरी भाग म्हणतो आपल्याला ज्याला, तर ते बघितलं तर तुम्हाला एकतर शास्त्रीनगर, सूर्यानगर आणि दिंडोशी या क्षेत्रांमध्ये जे आहे ते डोंगर भाग आहे. तिथे पण हे काम चालवलं आहे की वृक्षतोड करून तिथे झोपड्या बांधणं किंवा कन्स्ट्रक्शनसाठी प्रयत्न करणं. इतकी वृष्टीच्या बरोबर इतका पूर, हे जे जोडलं गेलेलं आहे हे नक्की मानवाच्या हस्तक्षेपातून जोडलं गेलेलं आहे. पुराची एरवी तेरवी थोडाफार पूर आला असता, पण ही जी आजची तीव्रता आहे ती पूर्णपणे मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली आहे असं स्पष्ट दिसत आहे. मुंबईला 2005 साली पुराचा जबरदस्त तडाखा बसला. शिवाय थोड्या पावसातच मुंबई जलमय होते. नुकतंच मुंबईला लागून असलेल्या वसई विरारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निसर्गावर मात करण्याची ही वृत्ती घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळी सावध होणं गरजेचं आहे, अन्यथा मुंबई आणि कोकणाचाही केरळ होऊ शकतो. पुण्याहून अरुण मेहत्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.